चैनल के नवीन वीडियो पाहण्यासाठी क्लिक करा सब्सक्राइब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉन वरती, म्हणजे तुम्हाला नवीन वीडियो चे नोटिफिकेशन्स येतील आणि एक ही वीडियो मिस नहीं होणार। प्लीज सब्सक्राइब माय चैनल। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शिपलँड्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण गणपती बाप्पासाठी जास्वंदीच्या फुलांचा गाठीचा हार बनवणार आहोत। मी इकडे जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि हाराचा तोरा घेतलेला आहे। आणि आता आपण हार करण्यासाठी सुरुवात करूया। हार बांधण्यासाठी मी आधी थोडासा दोरा सोडते आणि इथून सुरू करते। एक मी जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे, ते बरोबर अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट आहे, त्या अंगठा शेजारच्या बोटावरती दोरा ठेवायचा आहे आणि फूल आहे ते दोऱ्यावर ठेवायचं आहे। पहिल्यांदा दोरा वरून आतमध्ये घ्यायचा आणि बाजूला काढायचा आणि गाठ मारताना हा दोरा अशा उजव्या हाताच्या दोन बोटांनी फोल्ड करून सर्कल करून आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट गाठ मारायची आहे। दोन मारते मी गाठी म्हणजे फूल अजिबात निसटणार नाही। तुम्ही बघू शकता गाठ घट्ट बसलेली आहे। आता लगेचच त्याच्या शेजारी मी दुसरं जास्वंदीचं फूल ठेवते। सेम प्रोसेस करायचे, आधी वरून दोरा घ्यायचा आहे, खालून काढायचा, परत गाठ मारायची आहे अशा पद्धतीने। तिसरं फूल लगेच घेते, समोर ठेवते, वरून गाठ घ्यायची आहे, दोरा घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे, सर्कल करायचा आहे आणि गाठ मारायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे जास्वंदीच्या फुलांचा गाठीचा हार करण्याची। साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये हा हार बनवून रेडी होतो। मी पूर्ण हार आता बनवून घेते। तुम्ही ह्याच्यामध्ये दुर्वाही ॲड करू शकता। दुर्वांनाही सेम अशा पद्धतीने गाठ मारायची आहे। तुम्ही इकडे बघू शकता जास्वंदीच्या फुलांचा आपला हार तयार झालेला आहे। किती छान दिसतोय बघा, एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे। सुई दोऱ्याची काहीच गरज नाही। तुम्ही गाठीचा अशा पद्धतीने जास्वंदीच्या फुलांचा हार बनवू शकता, एकदम छान होतो तयार। तुम्ही बघू शकता मी इथे खुर्चीला बांधलेला आहे हार। तुम्ही सेम असाच फोटोला हार घालू शकता किंवा गणपती बाप्पालाही घालू शकता। तुम्हाला जर ही हार करण्याची पद्धत जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।